आई या दोन शब्दातच सारं जग सामावलंय. जिच्या रक्ताचा अंश घेऊन आपण जगामध्ये पाऊल ठेवतो, माया, ममता आणि पराकोटीचा त्याग जी व्यक्ती आपल्यासाठी करू शकते ती फक्त आई असते. एक दिवसाचं मूल असो किंवा 50 वर्षाचा प्रौढ असो, आईचा तो लाडलाच असतो. हजार चुका पोटात घालून मुलाच्या डोक्यावरून निखळ प्रेमाचा हात फिरवते ती आई. आईला मारून तिचं काळीज घेऊन पळताना पडल्यावर बाळा तुला लागलं तर नाही ना असा कातर स्वर काढते ती आईच. कोणताही भेदभाव न करता अनंत अडचणी आणि हालअपेष्टा सोसून आपल्या बाळाला जपते वाढवते ती आई. आयुष्यभर कसलीही सुट्टी न घेता आणि कसल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता आपल्या मुलांसाठी अपार कष्ट उपसणाऱ्या मातेचं स्मरण प्रत्येक क्षणी ठेवण्याची गरज असतेच. आज साजरा होत असलेल्या जागतिक मातृदिनाच्या निमित्तानं तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणारं बी न्यूजचं हे विशेष वृत्त. आज जागतिक मातृदिन सर्वत्र साजरा झाला. खरं म्हणजे आपल्या आईचे आपल्यावर एवढे उपकार असतात की रोज जरी मातृदिन साजरा केला तरी तिचे पांग फेडू शकत नाही. म्हणूनच आपल्या जीवनात आईचं स्थान सर्वोच्च असतं. आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई केली तरी आईचे ऋण फेडता येत नाहीत असं म्हटलं जातं. आपल्या उदरात लेकराला जतन करून त्याला जग दाखवते ती आई. बाळाच्या गरजा ओळखून त्याचं संगोपन करते, न मागताही त्याच्या आवडीनिवडी पुरवते ती आई. मूल आजारी पडलं तर त्याला बरं करण्यासाठी रात्र जागून काढते ती आई. त्यांना खेळावं, जगाच्या स्पर्धेत टिकून राहावं, त्याला उत्तम दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी सातत्यानं धडपडते. आपल्या रोजच्या कामाच्या किंवा नोकरीच्या घाईगडबडीतूनही उसंत घेऊन बाळाचा अभ्यास घेते ती आई. मुलावर संस्कार घडवते आणि व्यवहारी जगाचं शिक्षण वात्सल्याच्या आणि मायेच्या भाषेतून ज्या विद्यापीठातून मुलाला मिळतं ते विद्यापीठ म्हणजे आई. लहान मुलं असेल किंवा वृद्ध, वेदना जखम झाल्यानंतर तोंडातून पहिला शब्द बाहेर पडतो तो आई. अशा या जन्मदात्रीच्या आणि मुलाच्या सर्वश्रेष्ठ आणि पवित्र नातेसंबंधावर आज तागायत हजारो ग्रंथ कविता लिहिल्या गेल्या तरीही त्याचा गोडवा संपलेला नाही. अनादी अनंत काळापासून ते आजच्या आधुनिक युगापर्यंत नातेसंबंधांच्या कल्पना बदलत असताना मातृत्वाचं हे नातं हजारो वर्षापासून आजही तितकंच घट्ट तरीही हळुवारपणे टिकून आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी या एकाच वाक्यातून आईची किंमत समजते. एका कवीनं म्हटल्याप्रमाणे आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी. या काव्य पंक्तीतून आईची महती स्पष्ट होते. असंख्य वेदना सोसून मुलाला वाढवणाऱ्या या आईची मुलाकडून कोणतीही अपेक्षा नसते. स्वयंपाक, धुणी, भांडी, स्वच्छता, किराणा, गॅस, लाईट बिल या सर्वांचं उत्तम मॅनेजमेंट करत लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांची सवय, आवड, निवड लक्षात घेऊन ते पुरवणारी आई म्हणजे जणू दुसरा कल्पवृक्षच. मात्र अलीकडच्या काळात आईच्या उतारवयात तिला अडगळ समजणाऱ्या 72 मुलांचं प्रमाण वाढू लागलंय. त्याही पलीकडे जाऊन आईला वृद्धाश्रमात सोडून येणाऱ्या, रस्त्यावर भीक मागण्यासाठी सोडणाऱ्या नतद्रष्ट मुलांची संख्याही वाढताना दिसून येते. शिवबांना छत्रपती शिवाजी महाराज बनवलं एका आईनं, म्हणजेच जिजाऊ मा साहेबांनी. साने गुरुजींना घडवलं श्यामच्या आईनं. प्रत्येकाच्या आयुष्यात आई केवळ जन्मदात्री असत नाही तर ती असते आयुष्यभराची शिदोरी आणि दिशादर्शक गुरु सुद्धा. चुकल्यावर कान धरणारी, वेळप्रसंगी कठोर होणारी आणि त्याच वेळी मुलाचं भलं चिंतणारी आई म्हणजे जगातील अत्युच्च उदात्त भावना असते. आजच्या मातृदिनानिमित्त आईच्या उपकाराची जाणीव प्रत्येकानं ठेवली तरी हा दिवस सार्थकी लागेल यात शंका नाही. बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी.